नमस्कार. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मध्यवर्ती रोपवाटिका योजना परभणी दिनांक 12 मे 2020. विशेष शेतकऱ्यांसाठी सूचना. शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की दरवर्षी 18 मे विद्यापीठ वर्धापन दिनाच्या औचित्य साधून आपण मोसंबीचे कलमे मागणी अर्ज करून नोंदणी करत होतात. यावर्षी कोरोना या विषाणूच्या आजारामुळे जिल्हा संचारबंदी असल्यामुळे आपण दिनांक 18 मे रोजी अर्ज देऊन नोंदणी करू शकणार नाहीत. याचा विचार करून नोंदणीकरिता खालील दिलेले 3 पर्यायापैकी 1 द्वारे नोंदणी करावी. नोंदणीधारक शेतकऱ्यांना विविध व प्रचलित पद्धतीचा अवलंब करून प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य क्रमांक कलमे रोपे मिळतील याची नोंद घ्यावी. तसेच आपण इतर फळपीक जसे आंबा, सीताफळ, पेरू, चिंच, लिंबू इत्यादीच्या कलमाची नोंदणी करू शकता. मोसंबी कलमे नोंदणी करता स्वतंत्र फॉर्म भरावा. नोंदणी 18 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल. तर ही आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना. 18 मे विद्यापीठ वर्धापन दिनाचे औचित्य साधून आपण मोसंबीची कलमे मागणी अर्ज करून नोंदणी करत होतात. पण यावर्षी कोरोना विषाणूजन्य आजारामुळे जिल्हा संचारबंदी आहे, त्यामुळे 18 मे रोजी अर्ज देऊन नोंदणी करू शकणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. नोंदणी मित्रांनो 18 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल. अजून माहितीसाठी तुम्हाला सांगतो, या लिंकवर जाऊन फॉर्म नोंदणी भरू शकता. त्यानंतर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकेल. नंबर 2, व्हॉट्सअपवर पाठवलेला फॉर्म भरून त्यांचा व 7-12 फोटो व्हॉट्सअप क्रमांक 94030336332 पाठवा. परत एकदा सांगतो, 94030336332 पाठवा. अडचण येत असेल तर अर्ज स्वच्छ अक्षराने लिहून पाठवा. प्रत्यक्ष लोपवाटिकेत येऊन फॉर्म भरून देऊ शकता. प्रभारी अधिकारी मध्यवर्ती रोपवाटिका योजना परभणी. टीप, नोंदणी 18 मे 2020 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल. त्यानंतर मित्रांनो अर्ज कसा करा तुम्हाला ते सांगतो. नोंदणी अर्ज दिनांक टाकल्या प्रति लिहिलं प्रभारी अधिकारी मध्यवर्ती रोपवाटिका योजना. त्यानंतर वन मकृवी परभणी. विषय, मोसंबी कलमे मिळवण्याबाबत. महोदय, वरील विषयात अनुसरण अर्ज करतो की मी तुमचे नाव टाकायचं. राहणार तालुका जिल्हा आणि या गावाचा रहिवासी असून मला माझ्या शेतात गट क्रमांक तुमची माहिती मध्ये लागवडीसाठी मोठंबीची किती संख्या ते किती कलमे हवी आहेत ते तरी मला कलमे मिळावीत ही विनंती. त्यानंतर सोबत 7-12 झेरॉक्स जोडायचा व इतर कलमे हवी असल्यास फळझाडाचे नाव, वाहन संख्या, सही नाव अर्जदार. त्यानंतर नोंदणी 2020 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल. त्यानंतर असं आहे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मध्यवर्ती रोपवाटिका योजना परभणी दिनांक 12 मे 2020 रोजी कलमे रोपे उपलब्ध. तक्ता, फळझाडे नाव आंबा, वानके सरदर 60 रुपये आजची उपलब्धता आहे. चिंच 263/65 अजिंठा 60 आहे. सीताफळ बालानगर 40 आहे. पेरू सरदार 50 आहे. आवळा N7 40 आहे. मोसंबी न्यूझलर 80 उपलब्ध आहे.
संत्रा नागपूर 80 उपलब्ध आहे. लिंबू साई सरबती अमूल 40 उपलब्ध आहे. चिकू कालीपत्ती 70 आहे. दाळिंब भगवा 35 आहे. अंजीर दिनकर 35 आहे. हनुमान फळ 40 आहे. करवन रोग 25 आहे. कढीपत्ता रोग 25 दर आहे. रंगपूर लाईम रोग 30 आहे. नोंदणी 18 मे रोजी 2020 रोजी 10 वाजल्यापासून सुरू होईल. प्रभारी अधिकारी मध्यवर्ती रोपवाटिका योजना कृषी परभणी. तर मित्रांनो, खूप महत्त्वाची अपडेट होती. वसंतराव कृष नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठतर्फे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.